प्रसिद्ध साहित्यिक बाबा भान यांनी 22 वर्षांपूर्वी लिहिलेल्या दशक्रिया या पुस्तकावरती नुकताच दशक्रिया हा चित्रपट 17 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला ब्राह्मण तसेच पुरोहित संघटनांनी विरोध केला. त्याचप्रमाणे संभाजी ब्रिगेडने या चित्रपटाला संरक्षण देण्याची भूमिका बजावली. या संपूर्ण घडामोडींचा आढावा घेतला आहे AIN न्यूजने. अरे भान्या, शाळा काय म्हणतीये? हाय की जितले रिटर्न. अहो, बिना अस्मत विधी करणं म्हणजे ड्रायव्हर विना गाडी कसं? कुठून आणलंस पैक? गेला असेल बोमलं चाळण घेऊन त्या नाथ घाटावर. हे नारायणा दुरो. केशव गुरुजी, तुमच्या शिवाय दशक्रिया विधी पार पडू शकेल का इथं पैठणात? हरी 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 हरी. भूदान, सुवर्णदान, दीपदान, छत्री, पादत्रणे, खरी गाय नसेल तर चांदीची गायही चालेल. काल जो पिक्चर प्रदर्शित झालाय दशक्रिया नावाचा, हा या पिक्चरमध्ये पुरोहितांबद्दल असे चुकी शब्द वापरले गेलेले की मुळात आपला हा हिंदू धर्म पुरातन आहे, यामध्ये अनेक प्रकारच्या रूढी परंपरा चालू झालेल्या आहेत. त्या परंपरावरती आधारित हा जो काल पिक्चर जो प्रदर्शित झाला, या पिक्चरमध्ये ब्राह्मणांबद्दल चुकी शब्द वापरले असून यामध्ये शब्द असे वापरल्यामुळे समाजामध्ये जातीयवाद निर्माण होऊ शकतो किंवा भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला देखील भरपूर त्रास होण्याची शक्यता या शब्दातनं निर्माण होऊ शकते. तेव्हा या पिक्चर जो प्रदर्शित काल झाला आहे याला आम्ही काल निषेध देखील व्यक्त केलेला आहे. तरी यापुढे सेन्सर बोर्डाने देखील अशी आम्ही विनंती करू की असे जे जातीयवाद निर्माण होतील असे काही प्रक्षोभक असे पिक्चर प्रदर्शित होऊ नये यासाठी योग्य ती कारवाई त्यांनी करावी. 22 वर्षापूर्वी बाबा भानसरांनी दशक्रिया ही कादंबरी लिहिली होती आणि त्या कादंबरीबद्दल प्रचंड उत्सुकता होती, पण वाचायला काही मिळालं नाही. तर त्या कादंबरीबद्दल असणारी उत्सुकता काल चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही मिटवली आणि चित्रपट बघायला गेलो. खरं तर काही वर्षांपासून, म्हणजे दशकापासून, हजारो वर्षांपासून या काही एका वर्गाकडून, आपल्या बहुजन वर्गाचा असेल नाहीतर गोरगरीब जनतेचा असेल, धर्म आणि देव यांच्या माध्यमातून शोषण होत आलेलं आहे आणि ते शोषण कुठेतरी आपल्याला कळावं, कुठेतरी आपल्याला त्या दृष्टीने कळायला पाहिजे. या दृष्टीने चित्रपट अतिशय उत्तम आहे. चित्रपट अत्यंत उत्तम कलाकृती आहे, वास्तववादी आहे आणि विषय आणि आशय दोन्हीही या चित्रपटाचे अत्यंत सुंदर आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की हा चित्रपट सहकुटुंब बघावा आणि जे कोणी विरोध करत आहे त्या सर्वांना एकदा हात जोडून विनंती आहे की हा चित्रपट तुम्ही एकदा थिएटरला जाऊन बघा आणि त्यानंतर आपलं मत नोंदवा. सावकार, जरा नाथ गटर रेट समान ठेवायचं बघा की कोणी कसंही तोंडाला येईल तसं रेट मागतात ते. हे सगळे विधी करणं म्हणजे थोतांड आहे. अहो, या ब्राह्मणांनी ना आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करण्याची सोय केलेली आहे. हो सावकार, मोक्ष मोक्ष म्हणजे तरी काय हो. थांबा, तू जन्मजात धर्मभ्रष्ट आहेस, किरवंत आहेस तू. हो आहे मी किरवंत. किरवंताची काय मजल असते ना, ते एक दिवस खणकावून सांगेन तुम्हाला. पौरोहित्य हा आमचा परंपरागत धंदा आहे, व्यवसाय आहे. नुकताच परवा जो दशक्रिया नावाचा पिक्चर प्रदर्शित झाला, ह्या चित्रपटामध्ये आक्षेपार्य हा असा ब्राह्मणावर जे शब्द वापरलेले आहेत, उदाहरणार्थ त्याचा जो ट्रेलर आम्ही टी व्हीवर पाहिलेला आहे त्यामध्ये त्या ब्राह्मणाला ज्या ठिकाणी तुमचा हा धंदा आहे काय, ब्राह्मणाला दलाल असं संबोधण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर शेवटी त्या असं विकृतीकरण केलेलं आहे की त्या ब्राह्मणाला सर्वजण मारतात असा जो त्या ट्रेलरमध्ये भाग दाखविला. ह्या दृश्यावरून किंवा हे जे शब्द जातीवाचक आले त्यावरून हा जो पिक्चर आहे, हा पिक्चर या ठिकाणी केवळ पैसा मिळवावा ह्या हेतूने एका समाजाला दुखवण्याचं काम ह्या पिक्चरने केलं
आणि त्या निर्मात्यांनी केलं असं मला वाटतं. त्या ठिकाणी एक प्रश्न मला असं विचारावा वाटतो की बाबा भांड यांनी जी कादंबरी लिहिली ती कादंबरी लिहिण्यापूर्वी बाबा भांडनी येथील जे काही पुरोहित्य करणारे मुख्य मुख्य पुरोहित आहेत यांच्याशी प्रत्यक्ष संबंध साधून सर्व माहिती मिळवून आणि योग्य तो विचार करून ती कादंबरी लिहिली, ज्या कादंबरीमध्ये ब्राह्मणाला लागेल एका जातीविषयी कुठल्याही प्रकारची तेढ निर्माण होईल, ब्राह्मणाला दूषण लागेल किंवा ब्राह्मणाबद्दल संताप निर्माण होईल असं कुठल्याही प्रकारचा शब्द त्यामध्ये आलेल त्यांनी टाकलेला नाही. त्यामुळे त्या कादंबरीवर ऑब्जेक्शन घेण्याचा किंवा त्या ठिकाणी नाकारण्याचा प्रश्न उद्भवत नाही. परंतु ह्या पिक्चरमध्ये मात्र प्रत्यक्ष ब्राह्मणावर जातीवाचक शब्द विचारलेले आहेत, जेणेकरून या निर्मात्याचा हेतू जो आहे तो हेतू मूळतच सदोष असला पाहिजे असं या ठिकाणी वाटतं. म्हणून अशा निर्मात्याचा आम्ही सर्वांनी काल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पैठणला मोर्चा काढून धिक्कार केलेला आहे. नव्याने आम्ही धिक्कार करीत राहू, ब्राह्मण हा तळपत्या सूर्याप्रमाणे आहे आणि सूर्याला तुम्ही कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी तो सूर्य झाकला जात नाही आणि आवाळ्यात ढग गेल्यानंतर सूर्य पुन्हा तळपत राहतो. म्हणून तुम्ही ब्राह्मणाला जर त्रास दिला, ब्राह्मणाचा अंत पाहिला आणि ब्राह्मणाच्या त्या मर्मावर मर्मावर बोट ठेवलं तर हा तळपता सूर्य आपणात केव्हा भस्म करून टाकेल याची तुम्हाला या ठिकाणी जाणीव सुद्धा राहणार नाही. परंतु कुठल्याही जातीला देशाला न बळी पडता सामाजिक पिक्चर निभावेत आणि अशा पिक्चर पासून सेन्सरनी देखील बोध घ्यावा. सेन्सरनी असा पिक्चर दाखवताना त्या त्या जातीतले नाते बोलवून सर्वांना पिक्चर दाखवा आणि मग सेन्सर करावं. काहीतरी जालिम उपाय करायला पाहिजे. दशक्रिया आम्ही करतो म्हणून तुला भादरवायला मिळत. उद्यापासून तुमच्यातली निम्मी कमाई पण आमची आहे. या पैठण क्षेत्रामध्ये दुसऱ्या कुणाचाही हस्तक्षेप आम्ही खपून घेणार नाही. मोक्ष विकायचं काय दुकान काढलंयस काय दलाला? चल वेळ बाजूला. चित्रपट अतिशय सुंदर होता. पैठण येथील पुरोहितशाहीचं वास्तव दर्शन त्या चित्रपटात दाखवलं होतं आणि हजारो वर्षापासून पुरोहित समाज आपल्या मराठा बहुजन समाजाला भावनिकरित्या ब्लॅकमेलिंग करून कसा लुटतो आहे हे त्या चित्रपटामध्ये वास्तवदर्शी दाखवलेलं होतं. आणि एका बाजूला पुरोहितशाही आणि एका बाजूला एक गरीब मुलगा अशी श्रीमंतीची आणि गरिबीची दरी सुद्धा त्या ठिकाणी दाखवलेली होती. चित्रपट अतिशय सुंदर होता आणि आपला समाज गुलामीतून कुठेतरी बाहेर पडावा, संत गाडगे महाराज, तुकाराम महाराज यांच्या विचारांना धरून चालणारा हा चित्रपट होता. आणि चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनीही खूप अतिशय सुंदर अशी भूमिका वटवलेली आहे आणि चित्रपट खूप सुंदर होता. सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांनी हा चित्रपट बघावा आणि चित्रपटाला विरोध करणारे जे कोणी असं त्यांनीही हा चित्रपट बघावा आणि सुधारणा करावी, असं चिकित्सा करावी असं मला माझं वैयक्तिक मत आहे. काल आम्ही पिक्चर पाहत असताना काही 50-60 लोक आले, त्याला विरोध केला त्यांनी. आम्ही त्याला विचारलं कशाला विरोध करताय, त्यांना हेच माहीत नाही ते पिक्चर काय, स्टोरी काय पिक्चरची, मग तुम्ही विरोध कशाला करताय. त्याला आम्ही म्हणलो फक्त ट्रेलर पाहून पिक्चर विरोध करणं चुकीचं आहे, तुम्ही अगोदर पिक्चर पहा मग चित्रपटाला विरोध करा. हा अत्यंत वास्तविक पिक्चर आहे. सर्वांनी मला वाटतं सर्वांनी फॅमिलीसोबत पिक्चर पाहावा, अत्यंत सर्वांना आवडेल असा हा पिक्चर आहे. पैठणची आमर अशी भर रस्त्यावर मांडू नका. पैठणचा तीर्थोपाध्याय आणि वंश परंपरेने आमच्या इथं हे नेहमी दशक्रिया विधी चालतात. आता दशक्रिया विधी हा काल जो पिक्चर प्रदर्शित केला बाबाने, त्यांची कादंबरी मला थोडक्यात अवलोकन मी पाहिली, पण त्या दशक्रिया कादंबरीमध्ये कुठेही ब्राह्मणाविषयी तेढ किंवा असा अपशब्द नाही आहे. आता ह्या निर्मात्याने ह्या पिक्चरमध्ये जे ब्राह्मणला दलाल किंवा पैसे घेणारे यांनी धंदा मांडला असे जे शब्द आहेत हे जातीवाचक आहेत आणि कोणत्याही निर्मात्याने जातीवाचक पिक्चर काढू नये, कोणत्याही जातीवर काढू नये. आणि पैठण ही संतांची भूमी आहे, नाथांची, नाथांना सर्वधर्म स्वभाव आहे. त्यामुळे तरी असे आणि ते पिक्चरमध्ये सगळं पैठणविषयी दाखवलेलं आहे, नागघाट वगैरे सगळं आणि सगळं पैठणमध्ये दाखवलेलं आहे आणि त्यात जास्त करून ब्राह्मणालाच अपशब्द वापरलेले आहेत. तर त्यामुळे आम्ही काल हे याचा निषेध केलेला आहे आणि निषेध करीत राहणार आहे. जरी आमचे खंडपीठाने याचिका फेटाळली असली
आता खंडपीठाने किंवा त्या निर्मात्याने किंवा सेन्सॉर बोर्डाने काल आम्ही पाहिलं की तुम्ही याच्या आधी जी कादंबरी प्रसिद्धी इतक्या वर्ष का आम्ही ऑब्जेक्शन घेतले, त्याच्यात ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही नाही आहे, पण ह्या पिक्चरमध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं आहे म्हणून आम्ही ऑब्जेक्शन घेतलं. आणि त्या खंडपीठाने जर याचिका फेटाळली असती तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहे, तिथं आमची याचिका दाखल होणार आहे आणि पुढच्या प्रक्रिया चालू झाल्या आहेत. पण असे जातीयवादचे कोणत्याही जातीवर कोणाही निर्मात्याने पुन्हा असे प्रदर्शित करू नये, जेणेकरून जातीत तेढ निर्माण होईल. आणि विशेषतः करून प्रत्येकजण उत्तम ब्राह्मणावर बोलतो तर ब्राह्मणावर नेहमी बोलू नये असा मला एक सांगायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा गोष्ट असं की इथं ही पद्मावतीसुद्धा हा पिक्चरवर तोच जातीवर निर्माण केलेला आहे, तोसुद्धा त्यासुद्धा त्यासुद्धा जातीयतेचंच घेतलेलं आहे, पण तोसुद्धा त्याही निर्मात्याने किंवा त्याही सेन्सॉर बोर्डाने त्याचा विचार केला नाही, तिथेही त्याचा निषेध चाललेला आहे. तर आम्हाला असं म्हणायचे असे जातीवाचक प्राणी प्रदर्शित करून पिक्चर प्रदर्शित करून जाती जातीमध्ये तेल निर्माण करून तुम्ही निष्कारण अराजकता म्हणला जाईल, ते अराजकता माझा नको. तर याच्याकरता सेन्सॉर बोर्डाने हे लक्ष द्यावं आणि हा दशक्रियाविधी हा पिक्चर थांबवावा किंवा याच्यातले जे अपशब्द आहेत ते काढावेत. ही आमची दशक्रिया जो पिक्चर आहे एक विशिष्ट समाजाने त्यांच्या एक वेगळा चुकीचा विचार करून त्या एक सामाजिकदृष्ट्या एक चांगली गोष्ट समाजापर्यंत त्या पिक्चराद्वारे समाजापर्यंत पोहोचते त्या गोष्टीला विरोध करणं हे म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे. कारण की आम्ही जो ज्या वेळेला हा पिक्चर बघितला यामधून आतापर्यंत एक विशेष समाजाकडनं किंवा विशेष पुरोहित लोकांकडनं ज्या भोळ्या बाबड्या गरीब लोकांकडनं कशी फसवणूक केली जाते, त्यांच्याकडनं कशा पद्धतीने पैसा त्यांच्याकडून खेचून घेतला जातो आणि त्या भावनिकतेच्या आधारे जी दहशत त्यांनी निर्माण केली या वास्तविक दर्शन या या चित्रपटामध्ये झालेलं आहे. तर या गोष्टीला विरोध करण्यासारखं असं आम्हाला तरी वाटतं हे चुकीची गोष्ट आहे. आणि हळूहळू या अशा गोष्टी समाज प्रबोधन आम्ही याला मी माझ्या शब्दामध्ये सांगू इच्छितो की हा जो पिक्चर आहे किंवा चित्रपट आहे एक समाज प्रबोधन होत आहे आणि या गोष्ट मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे आणि प्रत्येक महाराष्ट्राने घराघरात प्रत्येक फॅमिलीने हा पिक्चर बघणं माझ्या दृष्टिकोनातून खूप चांगली गोष्ट आहे आणि प्रत्येकानं बघणं गरजेचं आहे.